वेलकम टू माय यूट्यूब चॅनल नूतन होम अँड किचन हब। श्रावण महिना सुरू होण्याच्या आधी आपण छान नवीन नवीन रेसिपी आता बघणार आहोत। त्याच्यात सर्वात पहिली रेसिपी मी आणलेली आहे मसाला प्रॉन्स। मसाला प्रॉन्स बनवायला करूया सुरुवात। त्यासाठी सर्वात पहिले आपल्याला लागेल ओनियन, टोमॅटो, अद्रक लसूणची पेस्ट, ड्राय कोकोनट आणि कोथिंबीर। प्रॉन्स ही सर्व सामग्री आपल्याला मसाला प्रॉन्स बनवायसाठी लागेल। तर आपण आता मसाला प्रॉन्स करायला सुरुवात करूया। बघू शकता तवा गरम झालेला आहे। आता आपण याच्यावर ओनियन टाकूया। तवा गरम झालेला आहे छान। आपण त्याच्यावर कांदा टाकला। आता अगदी थोडंसं तेल आपण त्याच्यावर सोडून घेऊ। कांद्यावर थोडं तेल टाकल्याने कांदा हा खूप छान प्रकारे भाजला जातो। तुम्ही बघू शकता आपला कांदा हा भाजला जात आहे। कांदा तोपर्यंत भाजायचा जोपर्यंत गोल्डन कलर त्याला येत नाही। मैत्रीण आता पावसाळा आले आहे। कांदे खूप आपण कापत असताना खूप वेळा खराब निघतात, त्यामुळे कांदे कापत असताना आपण बारीक लक्ष दिलं पाहिजे। कांद्यांना एक काळा काळा असा डाग पडल्यासारखं येतं, तर ते स्वच्छ धुवून घ्यायचे। आणि आता ते कांदे काही जे ओले येत होते ते गोडवे खोबऱ्यासारखे छान लागत होते खाण्यासाठी। पण कोणतीही मसालेभाजी बनवताना व्हाईट कलरचा कांदा नाही यूज करायचा असतो, नेहमीच लाल कलरचा कांदा यूज केला तर भाजी अजून छान लागते। सगळीकडे लाल कलरचाच कांदा यूज केला जातो भाजी बनवताना, पण जेव्हा आपण खाण्यासाठी यूज करतो तेव्हा व्हाईट कलरचा कांदा तुम्ही यूज करू शकता। तो खाण्यासाठी अगदी छान आणि खोबऱ्यासारखा लागतो। बघताय आपला कांद्याला कलर आलेला आहे ब्राऊन कलरचा। आणि आपण कांदा हा जवळजवळ 10 ते 12 मिनटं स्लो गॅसवर अशा प्रकारे होऊ द्यायचा। आमच्या एरियात कांद्याचा भाव सध्या 30 रुपये किलो आहे। तुमच्या एरियात काय भाव आहे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। सध्या कांदे आता आपल्याला उन्हाळा झाल्यापासून आता हळूहळू कांद्याचे रेट दिवाळीपर्यंत वाढतच जाणार आहे। दरवेळी कांदा थोडा थोडा महाग होतच जातो, बरेच लोक स्टोअर करून ठेवतात। आता आमच्याकडे बगिरा असल्यामुळे आम्ही कांदा लसूण असं हे प्रकार स्टोअर करून ठेवत नाही। तुम्ही बघू शकता आपला कांदा आता झालेला आहे। कांद्याला आपला गोल्डन कलर आलेला आहे। हा थंड करायला ठेवून देऊ। झालेला आहे आता आपण त्याला एका बाऊलमध्ये काढून घेऊया। तुम्ही बघू शकता आपला आपण कांदा काढलेला आहे। आणि आता आपण या गरम तव्यावर कोरडं खोबरं घेऊया आणि कोरडं खोबरं तव्यावर टाकूया। कोरडं खोबरंसुद्धा आपल्याला तोपर्यंत भाजायचं आहे जोपर्यंत त्याचा कलर गोल्डन कलर येत नाही। आपलं कोरडं खोबरं छान भाजलं जात आहे। आपलं आता कोरडं खोबरं भाजलं गेलेलं आहे छान। आता आपण त्याला काढून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वात पहिले आपण भाजलेला कांदा, ड्राय कोकोनट, कोरडं खोबरं आणि टोमॅटो अद्रक लसूणची पेस्ट हे थोडंसं पाणी ॲड करूया। टोमॅटो असल्यामुळे पाणी फक्त थोडंसंच ॲड करायचं।
आता आपण याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया. मसाला प्रॉन्स बनवण्यासाठी अशा प्रकारे एक पॅन यूज केलेला आहे. आता आपण गॅस लावूया. गरम झालेला आहे. आता आपण याच्यात ऑइल टाकूया. ऑइल आपलं गरम झालेलं आहे. आता आपण मसाला याच्यात टाकून घेऊ. आता त्याला स्लो गॅसवर हळूवार होऊ द्यायचं. मसाल्यामध्ये मीठ, हळद, तिखट, गरम मसाला, धनापूर हे सर्व व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. मसाला होत असतानाच आपण त्याच्याबरोबर प्रॉन्स त्याच्यातच सोडूया, जेणेकरून मसाला आणि प्रॉन्स दोघी सोबतच होतील आणि त्याची चव, मसाल्याची चव प्रॉन्समध्ये चांगल्या प्रकारे मिक्स होईल. तुम्ही बघू शकतात की आता आपण याचं प्रॉन्स सोडत आहे. जसा जसा आपला मसाला होईल तसे तसे प्रॉन्स सुद्धा त्याच्यामध्ये हळूवार शिजतील. हळू गॅसवर प्रॉन्स आणि मसाला आपण 10 मिनिटं खायला सोडून देऊ. यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकूया. आणि मसाला आपण कुठलाही मसाला याच्यामध्ये जसा आपल्याला आपल्या चवीनुसार आवडेल असं आपण कुठल्याही लालभाजीला मसाला वापरतो. कोणी प्रकाश वापरतो, कोणी एव्हरेस्ट वापरतो, तर तुम्हाला आवडेल त्या चवीचा. मी इथे प्रकाशचा वापरलेला आहे त्यामुळे तुम्हाला आवडेल तो तुम्ही वापरू शकता मसाला. तुम्ही बघू शकतात मसाल्यामध्ये प्रॉन्स होत आहे. आता याच्यामध्ये शिजायला ठेवलेले आहे. याच्यावर थोडीशी कोथिंबीर आपण वरून टाकून घेऊ. आपण आता त्याला हलवू शकतो कारण ते खाली लागायला नको. प्रॉन्स आपले शिजत आहे, तुम्ही बघू शकता हळूहळू. अजून त्याला 5 मिनिटं आपण त्याला शिजायला आपण ठेवू. आपण आता चेक करूया आपले मसाला प्रॉन्स झालेले आहे की नाही. तर आपले मसाले प्रॉन्स पण झालेले आहे. तुम्ही बघू शकता मसाला सुद्धा खूप छान प्रकारे ऑइल सुटलं आहे. बघूनच खायची इच्छा होते. खूप टेस्टी झालेलं आहे. सुगंध खूप छान येत आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया. आता आपण मसाले प्रॉन्सची चव घेऊया. तर आता मला नक्कीच सर्वांनी कळवा की मसाले प्रॉन्स कसे झाले आहे. श्रावण महिना सुरू होण्याच्या आधी आता आपण मसाले प्रॉन्स बनवून खाऊया. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.